शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि पी जी फाउंडेशनतर्फे शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी. रयतेचे राजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि पी जी फाउंडेशनच्या वतीनं तिथीनुसार साजरी करण्यात आली. शिवरायांच्या जयंतीनिमित्त शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय भगवा चौक येथे रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना व पी जी फाउंडेशनच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. सालाबादाप्रमाणे छत्रपती शिवरायांची जयंती तिथीनुसार भगवा चौक येथे ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या संकल्पनेतून साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार अशोक धात्रक, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, कवी जगदीश देवपूरकर, संतोष ताडे, प्रवीण मुरतडकर, युवती सेनेच्या कामिनी देसले, भावेश अहिरराव, निलेश चौधरी, स्वप्नील सोनवणे, राकेश मराठे, आशू भडागे, दर्शन खंबायत, गोकुळ एल्मामे, पवन खांडरे, विक्की गर्ग, प्रसाद खांडरे, जयवंत गोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रयतेचा राजा सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, महिलांची सुखदुःख जाणणारा, मातृभक्त पितृभक्त असा हा जाणता राजा, ज्याच्या आज 494 जयंतीच्या निमित्ताने आदरणीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने व वंदनीय पक्ष प्रमुख श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमची काम करणारी सगळी शिवसेनेची मावळे आज राजा शिवछत्रपतींना अभिवादन करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो. या दिवशी खरं म्हणजे राजकारणावर आज बोलण्याचा दिवस नाही, पण वेळ तशी आली आहे. जशी 16व्या शतकामध्ये रजाकारांनी, मोगलांनी जसा बेबंदशाही माजवली होती, तशी पुन्हा एकदा परिस्थिती निर्माण झालेली आहे असं म्हणतात. माझा इतिहासाचा अभ्यास परिपूर्ण नाही आहे, पण माझ्या माहितीनुसार औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये दाहोदला झाला असं म्हणतात. पुन्हा एकदा तिथली नसल या देशामध्ये बेबंदशाही माजवते आणि ज्या राज्यातून, ज्या महाराष्ट्रातून राजा शिवरायांनी स्वातंत्र्याच्या, स्वराज्याच्या कामाकरता सुरत लुटली, तोच महाराष्ट्र आज आदिलशहाच्या समोर जो झुकला नाही, तो अमित शहाच्या समोर आज झुकणारा महाराष्ट्र निर्माण होतो की काय, स्वाभिमानाला ठेच पोचते. आणि म्हणून हा माझा प्रत्येक शिवसैनिक हा वाघ आहे की वाघीण आहे, हाताला कंकण बांधून आम्ही या ठिकाणी शपथ घेतो की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवरायांचं राज्य आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल.